आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या हॉटेल रॉयल पॅलेस येथे शिवसेना पदाधिकारी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. जळगाव लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी ही शिवसैनिकांची मागणी आहे आणि ही मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक संजय सावंत यांच्यामार्फत पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. जळगाव शिवसेनेतर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी यासंदर्भात कार्यकर्त्यांनी विनंती केली. ही विनंती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक संजय सावंत यांच्या मार्फत पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मात्र अंतिम निर्णय हा पक्षप्रमुखांचाच असेल. शिवसेनेचा कार्यकर्ता हा फक्त आदेशाचा भुकेला आहे असं प्रतिपादन नामदार गुलाबराव पाटील यांनी केलं. राजनीतिकार प्रशांत किशोर शिवसेनेचे पक्षीय संघटन आणि निवडणूक व्यवस्थापनाचं काम पाहताय. लोकसभेच्या दोघ जागांची चर्चा त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांकडनं माहिती आणि लोकप्रतिनिधींकडनं माहिती अशा स्वरूपामध्ये ही बैठक आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सूचना ज्या पक्षांतर्गत आहेत ते त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना संपर्क प्रमुख आता उद्धव साहेबांकडे पोहोचणार आहेत अशा संदर्भातमध्ये ही आज बैठक पार. त्याच्यामध्ये सध्या राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या बाबतीमधला विषय, काल परवा घडलेली घटना या सगळ्या विषयांवर कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी चर्चा करण्यात आली. युती करायची किंवा नाही या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आली. असे विविध प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्या प्रश्नावर सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केली. बैठकीमध्ये विनंती करण्यात आली की जळगाव लोकसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी ही प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. मागणी प्रत्येक तालुक्यातून आल्यामुळे ती संपर्क प्रमुखांकडे ती मागणी केलेली आहे आणि संपर्क प्रमुख माननीय पक्षप्रमुखांकडे ही मागणी नेतील आणि त्याच्यावर तो निर्णय होईल.